अखेरचा प्रवास कमीत कमी वेदनादायी व्हावा यासाठी नागपूरमधील स्नेहांचल ही संस्था गेल्या 1.5 दशकांपासून कार्यरत आहे. रुग्णसंख्येचा मोठा भार पेलणाऱ्या या संस्थेला दानशूरांकडून मदतीचा आधार हवा आहे. नागपूर शहरातील इमामवाडा परिसरात पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत स्नेहांचल कार्यरत आहे. नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील कर्करुग्णांना स्नेहांचलच्या केंद्राचा मोठा आधार मिळालाय. उपचार संपल्यानंतर मृत्यूच्या प्रतीक्षेतील रुग्ण या केंद्रात दाखल होतात. रुग्णांच्या जखमा स्वच्छ करण्यापासून ते त्यांना खाऊ घालण्यापर्यंतची सेवा या केंद्रात केली जाते. 1.5 दशकात हजारो रुग्णांच्या वेदनांवर या संस्थेने मायेची फुंकर घातलीय. दिवसेंदिवस या केंद्राकडे रुग्णांचा ओघ वाढत आहे. केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांच्या सुविधेत तडजोड करायची नाही आणि येणाऱ्या नव्या रुग्णांना परत पाठवायचे नाही असे संस्थेचे धोरण आहे. इमारतीच्या विस्ताराचीही आवश्यकता आहे. केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांव्यतिरिक्त घरी असणाऱ्या रुग्णांची काळजी, झोपडपट्ट्यांमधील केंद्रांवर येणारे रुग्ण, त्यांच्यावरील उपचाराचीही जबाबदारी संस्थेवर आहे. शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय हा वाढणारा डोलारा सांभाळणे संस्थेला कठीण होत आहे. हा भार हलका करण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.